नमस्कार शर्वरी। करा मी न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील अज्ञान मुलीला शिवीगाळ करणाऱ्या सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एस हात्रोट यांनी सुनावली शिक्षा खटल्याची पार्श्वभूमी अशी की दहा मार्च दोन हजार वीस रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पीडित मुलगी ही अंगणात खेळत होती त्यानंतर ती तिच्या अक्काच्या घरी टीव्ही पाहण्यात जात असताना आरोपी हा त्याच रस्त्यावर मोटरसायकलवर बसला होता तर त्याने पीडित मुलीकडे बघून असलेली शिवी दिली आणि ती मुलगी रडत रडत पुन्हा आपल्या घरी गेली तिने आपल्या आईला झालेली सगळी हकीकत सांगितली त्यानंतर पीडित मुलीच्या आई आणि आजी जाब विचारण्यासाठी आरोपीकडे गेले असता तो पळून गेला म्हणून पीडित मुलीच्या आईने संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली सदर से सेशन केसची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एस हातरोटे यांची न्यायालयात सुरू होती या कामी सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात ता आले या कामातील पीडित मुलीचा हा घेण्यात आला त्याचबरोबर पीडित मुलीची आई आणि आजी यांचा सुद्धा जबाब आला आहे पीडित मुलीने पोलीस स्टेशन मध्ये दिलेला जबाब फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे चौसष्ट अण मध्ये न्यायदंडाधिकारी प्रथम यांच्या समोर दिलेला जबाब त्याचबरोबर या कामी सुनावणी दरम्यान दिलेला जबाब आणि उलट तपास याचा विचार न्यायालयाने न्यायालयाने वेळी केलेला आहे या सर्व जबाबामध्ये कोणतीही विसंगती आढळून आलेली नाही याचा गांभीर्याने विचार न्यायालयाने शिक्षेच्या वेळी केलेला आहे या गोष्टीचा न्यायालयाने विचार करून आरोपी दोषी धरून शिक्षा सुनावली सदर प्रकरणाचा तपास संजय नगर पोलीस ठाण्याच्या पीएस आय तृप्ती चव्हाण यांनी केला पैरवी कक्षामधून पोलीस हवालदार रमा डांगे पोलीस हवालदार वंदना पवार सहायक पोलीस फौजदार शरद राडे यांची मदत झाली संजय नगर पोलीस स्टेशन मधून काम पाहत असलेले पोलीस नाईक बाबासाहेब काटकर यांनी ही साक्षीदार वेळेत उपलब्ध करून दिले कामाचे वेळेत पूर्तता करणे अशा प्रकारे मदत केलेली आहे प्रतिनिधी आतिशावळे सांगली